ताई मागच्या वेळी तुम्हाला आमच्या सहलीतल्या उदाहरणांवरून समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण समजावून सांगितलंच होत ना ते मला खूप आवडलं म्हणून मी माझ्या शाळेतल्या मैत्रिणींनाही ते सांगितलं सगळ्यांना खूप आवडलं ते आता आज आपण काय करूया तरी मागच्या वेळी आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण समजावून घेतलं पण आपल्याला ते वापरताही यायला हवं म्हणून आज आपण काही उदाहरण सोडवून त्याचा सराव करूया आपण आधी घेतलेली उदाहरणं घेऊया समप्रमाणाने सुरुवात करूया आपण हे पाहिलंय की जर आपण चालण्याचा वेग वाढवला तर तेवढ्याच वेळात जास्त अंतर आपण कापलेलं अंतर असत हो हो आता बघ जर चालण्याचा वेग ताशी चार किलोमीटर असेल तर आपण एका तासात चार किलोमीटर अंतर जाऊ आता जर चालण्याचा वेग दुप्पट केला म्हणजेच जर आपण चालण्याचा वेग ताशी आठ किलोमीटर केला तर तेवढ्याच वेळात म्हणजे एका तासात आपण आठ किलोमीटर अंतर जाऊ ते आधीच्या अंतराच्या दुप्पट आहे हो हो बरोबर आता तू सांग जर आपण ठराविक वेळात एका विशिष्ट वेगाने दोन किलोमीटर अंतर पार करत असू तर त्याच्या तिप्पट वेगाने तेवढ्याच वेळात किती अंतर पार करता येईल वेळ तेवढाच असताना वेग आणि अंतर हे समप्रमाणात असतात म्हणून जर वेग तिप्पट झाला तर कापलेले अंतरही तिप्पट होणार आधीच्या वेगाने आपण दोन किलोमीटर अंतर पार करत कर होतो म्हणजे आता तिप्पट वेगाने दोनाच्या तिप्पट सहा किलोमीटर अंतर पार करता येईल हो ना ताई बरोबर सई आता तुझ्या लक्षात आलं ना की वेग आणि अंतर हे समप्रमाणात असल्यामुळे वेग ज्या पटीत वाढेल किंवा कमी होईल त्याच पटीत अंतरही वाढेल किंवा कमी होईल म्हणजे ताई वेग दुप्पट झाल्यावर जसं दुप्पट अंतर कापता येतं त्याच्याप्रमाणे वेग जर निम्मा झाला तर कापलेले अंतरही निम्मेच असेल असतच ना हो असंच आपण हे अजून एका प्रकारेही सांगू शकतो अंतर आणि वेग हे सारख्याच पटीत बदलत असल्यामुळे जर आपण त्याचे गुणोत्तर घेतले म्हणजे पार केलेल्या अंतराला वेगाने भागले तर येणारी संख्या स्थिर असेल म्हणजेच वेगवेगळ्या वेगांनी कापलेल्या अंतरांना त्या त्या वेगांनी भागलं तर उत्तर एकच संख्या असेल म्हणजे स्थिर असेल हो हो, समजलं छान आता आपण दुसरं उदाहरण बघू हम्म तू त्या दिवशी मळ्यात नीट रांगांमध्ये लावलेली झाड पाहिलीस हो ना जर प्रत्येक रांगेत ठराविक संख्येची झाड असतील तर एकूण रांगा आणि एकूण झाड ही समप्रमाणात असतील आता मला सांग जर दोन रांगांमध्ये सोळा झाड असतील तर तीन रांगांमध्ये किती झाड जाड़ा असतील झाडांची संख्या आणि रांगांची संख्या हे समप्रमाणात असल्यामुळे आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे त्याचे गुणोत्तर स्थिर असेल सोळा झाडे दोन रांगांमध्ये असतील तर या गुणोत्तरीचे किंमत सोळा बागिले दोन म्हणजेच आठ अशी येईल म्हणून तीन रांगांमधील झाडांची संख्या ही आठ गुणिले तीन बरोबर चोवीस असली पाहिजे बरोबर छान आता तुला अशाच प्रकारची म्हणजे समप्रमाणाची उदाहरणं गुणोत्तर वापरून सोडवता येतील हो ना हो हो नक्की ठीक आहे मग आता आपण व्यस्त प्रमाणाची काही उदाहरणं सोडवूया हो हो कुठलं उदाहरण घेऊया हा सई तुम्ही सहलीला जाताना निघायला उशीर झाला म्हणून वेळ वाचवण्यासाठी बस स्टँड ला चालत जाण्याऐवजी रिक्षाने गेलात त्यावरून आपण वेग वाढला की तितकेच अंतर जायला लागणारा वेळ कमी होतो म्हणून वेग आणि वेळ हे व्यस्त प्रमाणात आहेत असं म्हणलो होतो आठवत आहे हो आता असं समज की आपला चालण्याचा वेग ताशी चार किलोमीटर आहे या वेगाने काही ठराविक अंतर जायला जर आपल्याला दोन तास लागत असतील तर वेग दुप्पट केल्यास तेवढेच अंतर जायला आपल्याला किती वेळ लागेल ते काढूया वेग म्हणजे अंतर भागिले हे अंतर जाण्यासाठी लागलेला वेळ असतो आपण वेग दुप्पट केला याचाच अर्थ आपण कापलेले अंतर भागिले त्यासाठी लागलेला वेळ हे दुप्पट झाले म्हणजे आता आपण तेवढ्याच वेळात दुप्पट अंतर जाऊ किंवा तेवढेच अंतर जाण्यासाठी आपल्याला आधीच्या वेळेच्या निम्मा वेळ लागेल म्हणजे काय तर आपल्याला एक ठराविक अंतर जायचे असेल तर वेग दुप्पट केला तर लागणारा वेळ निम्मा होतो तसच जर आपण वेग तिप्पट केला तर तेच अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ आधीच्या वेळेच्या एक तृतीयांश होतो हो ताई शाळेत लागणारा वेळ निम्मा होतो तसंच जर आपण वेग तिप्पट केला तर तेच अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ आधीच्या वेळ एक तृतीयांश होतो बरोबर अग ताई वेग दुप्पट की वेळ निम्मा वेग दुप्पट की लागणारा वेळ आधीच्या वेळेचा एक तृतीयांश म्हणजे वेग ज्या पटीत वाढतोय त्याच पटीत लागणारा वेळ कमी होतोय ना एकदम बरोबर सई शाबास आणि असच वेग जर जा निम्मा झाला तर आपण हळूहळू गेल्यामुळे लागणारा वेळ दुप्पट होईल म्हणजेच वेग ज्या पटीत कमी होईल त्याच पटीत लागणारा वेळ वाढेल हम्म समजलं ताई मला सही आपण हे थोड्या वेगळ्या प्रकारे सांगू शकतो हा वेग ज्या पटीत वाढेल त्याच पटीत लागणारा वेळ कमी होईल म्हणजेच वेग आणि वेळ यांचा गुणाकार स्थिर असेल आलं लक्षात हो हो नीट कळलं छान आता दुसरं उदाहरण पाहूया त्या दिवशी मयात तू नीट एका रांगेत समान अंतर सोडून लावलेली झाड पाहिलीस ना जर रांगेतल्या दोन झाडांमधलं अंतर कमी केलं तर रांगेतल्या झाडांची संख्या वाढेल म्हणून दोन झाडांमधलं अंतर आणि रांगेतल्या झाडांची संख्या हे व्यस्त प्रमाणात आहेत हो ताई सई आता समज रांगेतल्या दोन झाडांमध्ये चार मीटर अंतर असताना रांगेत एकूण पंधरा झाडं मावतात आता आपण जर झाडं लावताना दोन झाडांमध्ये चार मीटर ऐवजी तीनच मीटर अंतर ठेवलं तर रांगेत किती झाडं मावतील सांग बरं आपण झाडांमधलं अंतर कमी केलं म्हणजे रांगातल्या एकूण झाडांची संख्या वाढेल हे दोन्ही व्यस्त प्रमाणात असल्यामुळे आपण मागच्या उदाहरणात पहिल्याप्रमाणे त्याचा गुणाकार स्थिर असेल शाब्बास साई तुला आता व्यस्त प्रमाणाची उदाहरणं गुणाकार वापरून कशी सोडवायची हे नीट समजलंय हा म्हणून दोन झाडांमधलं अंतर आणि झाडांची संख्या यांचा गुणाकार आला चार गुणिले पंधरा बरोबर साठ आता जर दोन झाडांमधलं अंतर तीनच मीटर ठेवलं तर तीन गुणिले रांगेतल्या झाडांची संख्या बरोबर साठ यायला हवी म्हणजेच रांगेतले झाडांची संख्या ही आता साठ भागिले तीन बरोबर वीस असेल व आता आपण दोन झाडांमधलं अंतर फक्त एकच मीटर आणि कमी केलं पण त्यामुळे अधिपेक्षा पाच जास्त झाड रांगीत मावली मित्रमैत्रिणींनो आता हे उदाहरण तुमच्यासाठी समजा आपल्याकडे काही पेरू आहेत हे पेरू आपल्याला काही मुलांमध्ये वाटायचे तर मुलांची संख्या आणि प्रत्येकाला मिळालेले पेरू यात समप्रमाण आहे की व्यस्त प्रमाण जर हे पेरू सहा मुलांमध्ये वाटले तर प्रत्येकाला दोन पेरू मिळतात आता जर आपण हे पेरू चारच मुलांमध्ये वाटले तर प्रत्येकाला किती पेरू मिळतील शोधा बरं